का पगार आम्ही फायदे भरपूर परेशान झालो, यानं पैसे नाही त्यानं पैसे नाही कागद नाही तर थप्पीला लावायला देतं बिलवर, आम्हाला पगार नाही काही नाही। हिंगोली जिल्ह्यातील कळमुरी तालुक्यातील रामेश्वर या गावामध्ये 18 वयोवर्ध हे पेन्शनपासून वंचित आहेत। संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजना त्यांना ही पेन्शन मिळावी ते मी व्हिडिओमधून दाखवत आहे। आम्हाला पगारीची अडचण आहे, आमच्या पगारी झाल्या नाही, झालेल्या बंद झाल्या। कधी झाल्या होत्या? त्याला 7-8 वर्ष झालं। बरं, नंतर 8 वर्षाच्या नंतर फाईल केली का तुम्ही कागदपत्र? केली। मग काय म्हणतात अधिकारी, काय म्हणतात? काय म्हणतात अधिकार करतो आता तिथं कागद टाकले तर आता काय म्हणतात की आता आम्ही काय गेलो नाही। तुम्ही कधी टाकले? आता त्याला झाले 2-3 महिने। 2 महिने त्याच्या आधी कागदपत्राची पूर्तता केली का? 8 वर्षापासून केली। तेव्हापासून नाही झाले? काहीच नाही, पैसेच खाल्ले लोकांनी। आतापर्यंत मॅडम 6 लोकांना काहीतरी पेन्शन चालू आहे निराधार, आणि अजून माझ्या गावामध्ये 60-70 लोक बसू शकतात निराधार श्रावणबाळ यांचे। आतापर्यंत कागदपत्राची पूर्तता केली होती का? अगोदर बऱ्याच लोकांनी केल्या, लीडर लोकांनी याचे पैसे वगैरे घेऊ घेऊ 4 वेळेस जवळपास पैसे घेतले, यांचे 500-500 रुपये पण काहीच केलं नाही त्यांनी। यांना कोणती रिश्वत नाही, काही नाही, काहीच नाही। पण आता मी केलेत दाखल केली आहे फाईल, अजून काही त्याचं नियोजन नाही सध्या। मी ह्या गावा शेजारची आहे म्हणून हा व्हिडिओ बनवला। माझा व्हिडिओ बघणाऱ्या समुदायाला अशी अपील करते की रामेश्वर येथील 18 लाभार्थी यांना संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळावा यासाठी कळमगुरी तहसीलदार प्रतिभा गोरे यांचा नंबर 024-55-22-00-21 या नंबरवर कॉल करून दबाव आणावा। रामेश्वर गावातून राधिका चिंचोलीकर, महाराष्ट्र राज्यातून इंडिया अनहर्डसाठी।